पुढची बातमी पाहूयात. पीक विमा हा शेतकऱ्यांच्या हक्काचा आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देऊन विमा कंपनी शेतकऱ्यांवर उपकार करत नाही. ही हक्काची विमा रक्कम त्यांना मिळालीच पाहिजे असं ठणकावून सांगत येत्या 7 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम वर्ग केली नाही तर माजलगाव येथील उपविभागीय कार्यालयासह ओरिएंट विमा कंपनीच्या पुणे कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा खणखणीत इशारा माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी तेलगाव येथील रास्ता रोको दरम्यान दिला आहे. पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थाने आंदोलनाला हे लोक कुठेतरी गंभीर्याने घेत नाहीयेत. त्यांना वाटतं काय लोक येतात, शेतकरी येतात, बसतात, जातात, आपण काय काय काळं केलं हे यांना कोणालाच कळणार नाही. तर मला यांना एकाच शब्दात सांगायचंय की पुढच्या 3-4 दिवसात जर तुम्ही या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतली नाही तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस ही SDM कार्यालयामध्ये जागरण गोंधळाचा कार्यक्रम त्या ठिकाणी घेणार आहे आणि तुमची झोप उडवायचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहे. आज आपण बघतो मनापासून या ठिकाणी अभिनंदन करायचंय की आपल्या स्वतःच्या प्रश्नासाठी रस्त्यावरती येऊन चाललेला आहे. जवळजवळ 1 महिन्याभरापूर्वी आपल्या जिल्ह्यामध्ये कृषी खात्याचे सचिव एकनाथजी डवले येऊन गेले. त्यांनी आदेश दिला 1 महिन्यापूर्वी की विमा कंपनीने 8 दिवसात शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसा जमा करावा, परंतु अद्याप ही विमा कंपनी त्याबाबत काहीच कारवाई करायला तयार नाहीये. आणि म्हणून मला आपल्या सर्व शेतकऱ्याच्या वतीनं या ठिकाणी या विमा कंपनीला इशारा द्यायचा आहे की आता ह्या 7 दिवसामध्ये वडवणी, धारूर आणि या माजलगाव तालुक्यातील 2 सर्कल यांचा विमा जर 7 दिवसामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग झाला नाही तर या पुढचं आंदोलन आपल्याला त्यांच्या पुण्याच्या जी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आहे त्याच्या कार्यालयावर जाऊन आपल्याला काहीतरी वेगळ्या मार्गाने आंदोलन करावं लागेल जेणेकरून हा शेतकऱ्याचा विमा त्यांच्या खात्यामध्ये वर्ग होईल. आणि म्हणून मला शेतकरी बांधवांना विनंती करायची आहे की आपण आज हे आंदोलनाचं पहिलं पाऊल टाकलेलं आहे, परंतु या आंदोलनाच्या पावलानंतरही यांना जर जाग आली नाही तर पुढचं अतिशय तीव्र असं आंदोलन आपल्याला भविष्य काळामध्ये करावं लागणार आहे. आज शेतकऱ्याची 2-3 वर्षाचा दुष्काळ, आज परिस्थिती फार गंभीर झालेली आहे आणि विमा आमच्या हक्काचा आहे. मागच्या वर्षी उत्पादनामध्ये प्रचंड घट झालेली आहे. हा विमा शेतकऱ्यांनी हप्ता भरून सुद्धा अद्यापर्यंत मिळत नाही. आता पेरणीचे दिवस संपलेत, पेरण्या कशा तरी शेतकऱ्यांनी उरकलेल्या आहेत, परंतु पुढच्या या पिकाचं जर जोपासना करायची असेल तर आज पैसा शेतकऱ्याच्या हातामध्ये नाहीये. आणि म्हणून हे विम्याची रक्कम लवकरात लवकर मिळणं हा आमचा अधिकार आहे, आमचा हक्क आहे. म्हणून परत एकदा प्रशासनाला या निमित्तानं मी इशारा देतो की 8 दिवसात जर हा विमा आमच्या खात्यामध्ये जमा झाला नाही तर याच्यापेक्षा सुद्धा तीव्र आंदोलन, मग ते SDM कार्यालय असेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असेल, या ठिकाणी आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी करू, एवढाच इशारा या निमित्तानं द्यायचा आहे.